नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण इंस्टंट मावा मोदक पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने पण अगदी बाजारातून विकत कसे आपण मावा मोदक आणतो त्याच पद्धतीने आणि त्याच टेस्टचे हे मोदक आहेत सुरू करू व्हिडिओला आता गॅसवर एक फ्राय पॅन कुठके मग कढाई ठेवा त्यात अर्धा कप दूध आणि इथे एक कप आपल्याला मिल्क पावडर वापरायचं आहे गॅस हा आता पूर्णपणे बंद आहे बंद गॅसवरच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे आणि पॅन पण आपला थंडच आहे तर पॅनही आपण इथे गरम केलेला नाही आहे सगळी जिनसं व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेणार आहे अर्थात जे मिल्क पावडर टाकलेले आहे ते थंड दूधच वापरलेले जेणेकरून यामध्ये लम्स किंवा गाठी होणार नाहीत जर गॅस मोठा ठेवला दूध उकळल्यानंतर मिल्क पावडर टाकलं की त्यामध्ये खूप साऱ्या गाठी होतात किंवा लम्स तयार होण्याची शक्यता असते यासाठी गॅस बंद असतानाच थंड पॅनमध्ये ही प्रोसेस करून घ्या त्यानंतर गॅस लावून घ्यायचे आणि अगदी मंद आचेवर आपल्याला हे मोदक तयार करून घ्यायचे आता सतत हलवत रहा अन्यथा मिल्क पावडरचा वापर केल्यामुळं हे मिश्रण मोदकाचं खाली पॅनला चिटकू शकतं यासाठी आपल्याला हे मंद आचेवरच करून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता कंटिन्युअसली या पद्धतीने आपण हलवतो आहे आणि त्यानंतर थोडंसं मिश्रण दाटसर होत आलं किंवा घट्टसर होत आलं या पद्धतीने की यामध्ये आपल्याला केशरचं दूध ॲड करायचं आहे आता मावा मोदकमध्ये मी कुठल्याही प्रकारचा आर्टिफिशियल कलर वगैरे वापरलेला नाही आहे जर का तुम्हाला कलर वापरायचा असेल तर तुम्ही यामध्ये यल्लो फूड कलर वापरू शकता आता इथे आपण जे केशरचं दूध आहे ते टाकलं आहे अर्धा चमचा वेलची पूड आणि पाव कप आपण इकडे पिठी साखर वापरलेली आहे अर्थातच एक कप तुमचं जर मिल्क पावडर असेल तर त्याला पाव कप तुम्हाला पिठी साखर वापरायचे अशा पद्धतीने आता व्यवस्थित हे मोदकाचं मिश्रण एकजीव करून घ्या आणि घट्टसर होईपर्यंत शिजवत राहा साधारणतः एवढं जे मिश्रण आहे किंवा एक कप मिल्क पावडरचे मावा मोदक बनण्याकरता साधारणतः दहा ते पंधरा मिनटाचा वेळ लागतो आता हे मिश्रण थोडंसं दाटसर झालं पाहिजे जर का मिश्रण ओलसर असेल तर मोदक हा व्यवस्थित उमटत नाही किंवा जेव्हा आपण मोदक बनवतो तर त्याच्या साच्याची जी डिझाईन असते ती त्यावर छान उमटत नाही यासाठी थोडंसं दाटसरच मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे या पद्धतीचं मिश्रण तयार झालं की गॅस आता बंद करायचा आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये हे काढून घ्या खूप गरम आहे मिश्रण गरम मिश्रणाचे आपल्याला मोदक बनवता येणार नाहीत किंवा छान वळता येणार नाहीत यासाठी हे मिश्रण थोडंसं थंड करून घ्या अगदी पाच ते दहा मिनटानंतर आपण याचे मोदक बनवूया दहा मिनटं झालेले आहेत मिश्रण पूर्णपणे थंड आहे आणि त्यानंतर आता थोडंसं हे मिश्रण या पद्धतीने चुरून आहे अगदी नरम होतं मिश्रण या पद्धतीने चुरून घेतल्यानंतर यासाठी आपल्याला ही प्रोसेस करणं गरजेचं आहे अन्यथा तुमचे जे मोदक आहे ते अगदी दाणेदार दिसू शकतात सॉफ्ट मोदक दिसण्यासाठी ही प्रोसेस करणं गरजेचं आहे आता हे हा जो काही मावा आहे तो अगदी सॉफ्ट झालेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आता आपण याचे मोदक बनवून घेऊया मोदक बनवण्याकरता मी इथे एक साचा वापरलेला आहे हल्ली बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साचे मिळतात मोदकाचे आता या साच्याची एक विशेष म्हणजे किंवा तुम्ही ॲट अ टाइम चार मोदक एक एकत्र बनवू शकता आणि खूप कमी वेळ लागतो जर तुम्ही या साच्याचा सा वापर केला अदरवाईज जर तुमच्याकडे सिंगल साचा असेल तर त्याचाही तुम्ही वापर करून कुठल्याही आकाराचा मोदक बनू शकता मोदकाचं टोक इम्पॉर्टंट असल्यामुळं सुरुवातीला मोदकाचं मिश्रण थोडंसं सा आपल्याला साच्यामध्ये त्याच्या टोकापर्यंत भरून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आता साचा बंद करून यामध्ये हाताने प्रेस करून जसं जमल तसं व्यवस्थित प्रेस करून हे मोदकाचं मिश्रण यामध्ये भरून घ्या मोदकाचं मिश्रण भरत असताना अगदी गच्च भरावं म्हणजे मोदक हा व्यवस्थित फर्म होतो किंवा व्यवस्थित आतमधून बाहेर निघतो जर का मोदकाचं मिश्रण व्यवस्थित प्रेस करून भरलं नाही तर मोदक हा कुठे अर्धवट किंवा अगदीच पोकळ दिसतो यासाठी आपल्याला हे मिश्रण दाबूनच आपल्याला प्रेस करून भरून घ्यायचं आहे साधारणतः एका वेळेला चार मोदक तुम्ही तयार करू शकता या साच्याचा वापर करून बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे ॲल्युमिनियमचे प्लास्टिकचे मोल्ड मिळतात त्याचाही तुम्ही वापर करू शकता अगदी फटाफट मोदक करण्यासाठी मी या साच्याचा वापर केलेला आहे अगदी व्यवस्थित आपले मोदक तयार आहेत साचा आपण या प्रकारे उघडून त्यातले मोदक जे आहेत ते काढून घेऊया किती छान यावरची डिझाईन उमटलेली आहे तुम्ही पाहू शकता मोदकाला व्यवस्थित आकारही येतो जेव्हा तुमचं मिश्रण व्यवस्थित हे मऊसर होतं आणि अगदी ड्राय मिश्रण असेल तरच तुमचे मोदक अगदी उठावदार होतात पहा आपले मोदक तयार आहेत याच पद्धतीने बाकीच्या मिश्रणाचे सुद्धा मी मोदक बनवून एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे मोदक आपले परफेक्ट तयार झालेले आहेत अगदी परफेक्ट चव आहे खूप जास्त गोडी नाही आहेत आणि अगदीच असे फेंटी नाही आहेत मीडियम गोड हे असे मोदक आहेत तर प्रमाण अर्धा कप दूध एक कप मिल्क पावडर आणि त्यानंतर वन फोर्थ कप आपण पिठी साखर वापरली आहे हे अगदी परफेक्ट माप आहे आता इथे आपण चांदीचा वर्क लावून घेतलेलं आहे अगदी बाजारातल्यासारखे मोदक दिसावेत याकरता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरलं तरी चालतील लहान मुलंसुद्धा गणपती बाप्पाचा प्रसाद आवडीने खातील असा हा मावा मोदक आहे झटपट तयार होतो दूध आटवून त्यापासनं मावा तयार करून मोदक करायला खूप वेळ लागतो यासाठी ही झटपट प्रोसेस आपण दाखवलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा गणपती बाप्पाचं आगमन होणारच आहे त्यानुसार रोज एक वेगवेगळ्या प्रकारचा मोदकाचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पाला दाखवू शकता तर रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा